शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया गुरुमध्ये मी सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे हा खरंच शेतकऱ्यांना खूप उपयोगी आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्यामुळे शेवटपर्यंत अवश्य बघा तर आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आता जे तुम्हाला चित्र दिसतंय तर एकीकडं एक पेरणी केलेली ही सोयाबीन आहे की जिच्यामध्ये पाणी तुंबलं आहे तिची वाढ ही झालेली नाही आहे तुम्ही बघू शकता कशी अवस्था त्या सोयाबीनची झाली आणि ही जी आहे ही बेडवर टोकन पद्धतीने लागवड केलेली आहे यामध्ये पाण्याचा निचरा हा पुरेपूर झाला आहे ते आणि वरती बेडवर असल्यामुळे हवा खेळती आहे त्यामुळे त्याची वाढ फुलधारणा ही बघू शकता आणि जी सम पातळीत पेरणी केलेली आहे तिथली कंडिशन ही तुम्ही बघू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण यासाठी बनवतोय की शेतकऱ्यांनी पुढील वर्षी लागवड करावी की पेरणी करावी कशा पद्धतीने करावी जेणेकरून तुमचं उत्पादन हे जास्तीत जास्त चांगलं वाढू शकतं त्याचबरोबर पाऊस हा जर असाच राहिला दरवर्षी तर आपलं सोयाबीनचं नुकसान हे आपल्याला कसं टाळता येईल कारण नंतर फवारणी करून किंवा कुठल्याही पद्धतीमध्ये बदल करून आपण त्या गोष्टी करू शकत नाही परंतु लागवडीची पद्धत जर आपण बदलली तर तुम्ही एक साईडला बेडवर जी लागवड केलेली आहे ती बघू शकता आणि एकेकडे जी पेरणी केलेली आहे ती बघू शकता म्हणजे पाणी धरलेलं आहे पिवळं पडलेलं आहे वाढ त्या प्रमाणामध्ये नाही आहे आणि दुसरीकडं ज्या ठिकाणी बेडवर आहे त्या ठिकाणी इतकं पाणी पडतो ही पाणी जमिनीमधून पूर्णपणे निघालेलं आहे आणि वाढ चांगली झालेली आहे फुलधारणा ही चांगली होती झाडाची डेव्हलपमेंट आहे यावरून उत्पादनही तुम्ही लक्षात घ्याल की किती उत्पादन हे निघू शकतं बेडवर लागवड केल्यानंतर आणि जमिनीमध्ये पेरल्यानंतर कशी कंडिशन होती कारण आज पिवळे पडताय बऱ्याच अडचणींना शेतकऱ्यांना सामना करावा लागतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा